उद्याच्या राम मंदिर सोहळ्याचा उत्साह, संपूर्ण अयोध्या नगरी सजली. राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट. देशभरातनं भाविक अयोध्येत दाखल. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येत जाणार नाहीत. उद्या एकटं जाण्यापेक्षा 22 जानेवारी नंतर सर्वांना घेऊन दर्शन घेणार. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. स्पीड पोस्टनं ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती, पण ठाकरे नियोजित दौऱ्यानुसार उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार. देवेंद्र फडणवीसांकडनं नागपूरहून अयोध्येत जातानाचा स्वतःचा फोटो ट्विट. अयोध्या कार सेवेला गेल्याचा फडणवीसांकडनं पुरावा, तर फेब्रुवारीमध्ये अयोध्येत जाणार असल्याचं वक्तव्य. तुमच्याकडे नागपूर रेल्वे स्टेशनवरचा फोटो, मात्र आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचे फोटो. फडणवीसांच्या ट्विटनंतर संजय राऊतांचा निशाणा. तर मी मूर्ख लोकांना उत्तरं देत नाही, फडणवीसांचा पलटवार. राम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये भव्य शोभायात्रा. राम मंदिराच्या शोभायात्रेत पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकत्र. 13 वर्षानंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या घरी. 22 तारखेनंतर रामराज्य निर्माण करायचे. नागपुरात महाआरतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. वाल्मिकी समाजाकडनं नागपुरात महाआरतीचं आयोजन. उद्याच्या अयोध्येतील सोहळ्याचं थेट प्रक्षेपण चित्रपटगृहात करा. मंत्री उदय सामंत यांचं सर्व चित्रपटगृह चालक मालक यांना विनंती. मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आजचा दुसरा दिवस. आरक्षण घेऊनच येणार, जरांगेंचा निर्धार. आज नगरमध्ये जरांगेंचा मुक्काम. 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबई झडकणार. फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार. कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. जरांगेंनी आंदोलन थांबवावं. मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन. मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण होणार. यंत्रणा सज्ज ठेवा. गावोगावी दवंडी द्या. नोंदी न सापडलेल्या गावात फेरतपासणी करा. मुख्यमंत्री शिंदेंचे बैठकीत निर्देश. संविधानाचा आदर करायला हवा. आजच झालं पाहिजे, याच तारखेला मिळायला हवं, असला हट्ट नको. जरांगेंच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया. मुंबईला येऊ नका असं कसं म्हणता? दादागिरीची भाषा करू नका. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा. मराठा आरक्षण न दिल्यास नेत्यांना गावात प्रवेश नाही. जरांगेंकडनं पुन्हा गावबंदीचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं कुर्ल्यातील गणेश मंदिरात आणि मुंबईतल्या चेंबूरच्या शनी मंदिरात स्वच्छता. मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी. माझे वडील कोणाला सल्ला तर देत नाहीत, अदृश्य शक्तीकडून माझ्या वडिलांची बदनामी सुरू. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. रविकांत उपकरांच्या पत्नीसह 30 ते 40 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल. सोयाबीन कापसाच्या भाववाढीसाठी मलकापुरात रेल रोकोचा प्रयत्न. त्या प्रकरणी गुन्हा दाखल. राम मंदिर उद्घाटना दिवशी नागपूर मेट्रोतर्फे प्रवाशांना तिकिटावरती 30% सूट. उद्या कार्यक्रमांना जाताना नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर मेट्रोचा निर्णय. उद्यापर्यंत अयोध्येत येणाऱ्या ट्रेन रद्द, तर अयोध्येतील शाळा कॉलेजेसना 23 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर. 22 जानेवारीला राज्य सरकारकडनं सार्वजनिक सुट्टी. मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर. पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार. सायन रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा शासनाकडनं निर्णय, मात्र प्रवाशांची गैरसोय न होण्यासाठी पुलाच्या पाडकामाला रेल्वे प्रशासनाकडनं तूर्तास स्थगिती. राजधानी मुंबईत पोलिसांचा तुटवडा. 12,000 जास्त पदं रिक्त. माहिती अधिकारातनं रिक्त पदांची आकडेवारी आली समोर. पुणे ते लोणावळ्या दरम्यान लोकल आज बंद राहणार. तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामामुळे पुणे ते लोणावळा 12 रेल्वे फेऱ्या रद्द. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. मुलुंड माटुंगा मार्गावर 11:05 ते 3:55 पर्यंत. हार्बर मार्गावर कुर्ला वाशी दरम्यान 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक.